नमस्कार आपले वास्तू अनंत ऐश्वर कार्यक्रमात स्वागत आहे आपण पाताळ यंत्री वृश्चिक आठवीरा जलतत्वाची स्थिर स्वभावाची स्त्रीलिंगी क्रांती वृत्ताच्या दोनशे दहा ते दोनशे चाळीस अंशाच्या विंस्वाकृती विभागास ज्याचे स्वामित्व मंगळासारख्या उग्र ग्रहाकडे आहे त्याबद्दल पाहणार आहोत तुम्ही माझ्या कार्यक्रमात जर नवीन असाल म्हणजेच प्रथमता पाहत असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे आधीचे सर्व व्हिडिओ पाहता येतील ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्यामुळे शेअर करा म्हणजे तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांनाही माहिती मिळेल बरे पुढे पाहू जलतत्व स्थिर स्वभाव स्त्रीत्व आणि मंगळ ह्या साऱ्या गोष्टी ह्या राशीत एकवटल्यामुळे व्यक्तिमत्व हे अत्यंत गुंतागुंतीचे तामसी फटकळ पाताळ यंत्री कष्टाळू राकट असते स्त्री व जलतत्व ह्यामुळे मुळात ही राशी प्रेमळ विरोधी वर्तवणूक देतो व सतत जुलुम झाल्याने ही अंतर भाये बदलते दिसण्यात व्यक्ती उंच राकट हाडापेराने मजबूत उग्र चेहऱ्याच्या भेदक नजरेच्या फटकळवाणीच्या कष्टाची कामे करणाऱ्या वृश्चिक स्त्रिया गौरवर्णी अत्यंत उन्मादक बांधा उन्मत्त नजरेच्या आवाजात आव्हान असणाऱ्या मत्सरी भानकुदळ हट्टी तापट हे वृत्तीतील आक्रमकतेमुळे स्वभावातील धसमुसळेपणामुळे व बोलण्यातील विषारी डंखामुळे वृश्चिक व्यक्ती समाजात अप्रिय होते या राशीच्या व्यक्ती कटकारस्थान करणारी राजकारणी मंडळी करडे अंमलदार सैनी इलेक्ट्रिक इंजिनियर इलेक्ट्रिशियन होतात शारीरिक दुखणे मुळव्यात गुप्तरोग हेड्रोसिल हर्निया मूत्राशयात मुतखडा होणे उष्णतेचे रक्तदोषाचे विकार संभवतात आज आपण वृश्चिक राशीचे स्वभाव व्यवसाय आजार पाहिले पुन्हा भेटू नवीन विषयासह म्हणजेच धनुराशी धन्यवाद